नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। 14 वर्षाच्या वनवासानंतर सुद्धा पूर पीडितांना घरकुले नाहीत। 952 घरकुलांचा बट्ट्याबोळ सत्ताधारी विरोधक करीत आहे पूरग्रस्तांची अवहेलना। 9 जुलै 2005 रोजी दिग्रस पुसद रोडवर असलेल्या नानगवन धरणाचा सांडवा फुटून दिग्रस शहरातील धावंडा नदीच्या तीरावरील देवनगर, गोंडपुरा, चमनपुरा, होलटेकपुरा, बजरंगनगर, मल्लिकार्जुन मंदिर परिसर, जुने बैल बाजार, मोतीनगर, घंटीबाबा मंदिर परिसर, वाल्मीक नगर, गंगानगर, विठ्ठल नगर, शंकर नगर, फुकट नगर आदी भागात पुराचे पाणी शिरून भयंकर नुकसान झाले होते। तर 14 नागरिकांचा बळीसुद्धा गेला होता, अनेक नागरिक बेघर झाले होते। प्रशासनाने तात्पुरती योजना आखून काही दिवस नागरिकांना दिलासासुद्धा दिला, परंतु 952 परिवार बेघर झाल्याने त्यांच्याकरिता घरकुलाची योजना आखली खरी, परंतु आजपर्यंत 14 वर्षांचा वनवास पूर्ण झाला, परंतु 952 लाभार्थ्यांना आजपर्यंत घरकुल मिळाले नाही। याच काळात एक धक्कादायक बातमी आली की जरी 952 घरकुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असेल, परंतु केवळ 400 पूरपीडितांना घरकुल मिळणार। तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेस अधिकाऱ्यांना समोर करून 14 मृतकांच्या टाळीवरचे लोणी खाण्याचे काम करून व स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराला काम देऊन प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे घरकुल बनविले। यामध्ये तत्कालीन विरोधक आज सत्ताधारी असूनसुद्धा मूक गिळून गप्प बसून असल्याने 14 वर्षाच्या वनवासाच्या नंतरसुद्धा पूरग्रस्त घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे। आता पा, आम्हाले घरं देतो म्हणले तर इतके वर्ष झाले आम्ही पुरामधून मरा लागलो। सारा पसारा वर बांधू ठेवला, आज देईल, उद्या देईल, परवा देईल, काही सगळे पुरामध्ये गेल्याबरोबर देणार आहे तर काय? आमच्या बाया तळमळ करा लागले, लोक रातभर झोपा लागले नाही, रातभर गटोडे बांधून बसून राहिले, इतकं पाणी पाऊस यायला लागलं, आबाळ गच यायला लागलं। त्यांच्यावाले आम्हाची काही चिंता आहे की नाही? आम्ही काय कुत्रे बित्रे आहो का? कोठे बी जाऊन गलीत राहायला? लेकरं कुठं सोडायचे? आम्ही जाऊन कुठं बी जीवन वाचवलं, लेकराले कुठं न्यायचं? काही एकाले दोन आहे, एकाले तीन आहे, काय आमच्याकडे पाहून नाही राहिले काही नाही। आज घरं देतो, उद्या घरं देतो असे म्हणून आमचे जीवन जायसाठी पाहून राहिले ते काय की असं का कोठपर्यंत चालणार आहे? आमच्याकडे कोणी मायबाप आहे की नाही पाहणारे? किती वर्ष झाले फोटो काढून न्याय लागले, पत्रामध्ये छापा लागले, टीव्हीमध्ये दाखवा लागले, पण आमचा अन्याय कोणीच नाही काही करायला लागलं। कोठपर्यंत आम्ही विचार करा? बरं, विचार काय आमच्यावाला? काय इथंच मरा म्हणून सनी राहू राह म्हणून सनी इथं असं ठेवा लागले काय की? घरं बांधून दिले, दोन माणसं नाही मावत, त्या घरानं जा म्हणा लागले, अर्धे घरं बांधले, अर्धे राहिले। आम्हाला म्हणा लागले तुम्ही पैसे लावा, तुम्ही घरं बांधा, तुम्ही तिथं राहा, तिथं नळाची सोय नाही, पाण्याची सोय नाही, लाईटाची सोय नाही। आम्ही म्हणलं जाऊन सनी शिवसाहेबाला जाऊन बोलायला लागलो तर ते म्हणून राहिले की जाऊन तिथं राहा बा तुम्ही, आम्ही तशा घरानं राहा का जाऊन सनी? त्याच्यापेक्षा आम्ही पुरातनी वाहून गेलेलं बरं आहे त्या घरात राहिल्यापेक्षा। मग असं काय कोठपर्यंत आम्ही हजार रुपये भर म्हणले, हजार रुपये भरले, कोठपर्यंत आम्ही आता हे किती अन्याय व्हायला लागला आमच्याकडे? कोणीच मायबाप नाही वाटते आम्हाला पाहणारे। मुसळधार आलेल्या पावसाने बेसावध क्षणी नांदगाव धरण फुटलं आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचं नव्हतं केलं। 14 वर्षापूर्वी 9 जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसास तसा डोळ्यापुढे उभा राहतो। या काळरात्री 14 निष्पाप जीवांचा बळी गेला, त्यानंतर आश्वासनांची खैरात वाटली, मात्र एकही आश्वासन पूर्ण झालं नाही। वनवासापेक्षा जास्त वर्षे उलटली, मात्र अद्यापही पुनर्वसन न झाल्यामुळे पूरग्रस्तांच्या वेदना आता अधिकच तीव्र झाल्या आहेत। आजही पूरग्रस्त नदीकाठच्या झुडपात आपल्या तुटक्या फाटक्या झोपड्या बांधून आहे त्या स्थितीत जीवन जगत आहेत। धावंडेचा महापूर ओसरून 14 वर्षे झाली आणि आज त्यांचा 15वा स्मृतिदिन, तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यात मात्र तो महापूर अद्यापही कायम आहे। जे झालेले आहे ते घरकुल अर्धच राहिले, अर्ध झालेले आहे, अर्ध राहिले करायचे ते जे व्यवस्थित झालेलं आहे तेच घर आपल्याला पाहिजे। चांगले न लाईन नाल्या रस्ते जो आहे तिथं अधुरं राहिले ते करून पूर्ण देऊन द्या। आमच्या नावाचे प्रमाणपत्र आम्हाला देऊन द्या, आम्ही त्या घरातून शिफ्ट होऊन जातो। मग ह्या जागेवर मतलब नाही आम्हाला, कायच्या हे झंझटच नाही या जागेचं। रात्रभर झोप येत नाही, 4 महिने आमचे कसे जाते आम्हालाच माहित। रातच्या आबाळ बी गरजला जर असं तर रात्रभर झोपत नाही, लेकर बाळा घेऊन आम्ही उशाले बसतो की बा आता येते का मग येते का, आता येते का मग येते का पूर म्हणून। मग आपल्याला काय पाहिजे? सगळ्यात जास्त आपल्याला लेकरात शेफ्टी पाहिजे। तर मग त्यांनी ते आमचं एवढंच म्हणणं आहे की बा आम्हाला ते घर व्यवस्थित चांगले पूर्ण करून द्या। आमचे नाल्या रोड लाईन आणि जो नळ लागते पाणी लागते व्यवस्था सगळी व्यवस्था जे लागते ते आम्हाला पूर्ण करून द्या। आमचे घर आमच्या नावानं प्रमाणपत्र देऊन द्या आणि परिवार पाहून तुम्ही घरं द्या गड्या आम्हाला। दिग्रस तालुक्यातील नांदगवान धरण 9 जुलै 2005 रात्री फुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता। क्षणार्धात अर्धे दिग्रस शहर जलमय झाले।
नदी तीरावरील परिसरासह देवनगर, जिजामाता नगर, जुने पोळे मैदान, संभाजीनगर, मोतीनगर, गंगानगर, बापूनगर, बजरंगनगर आदी परिसर जलमय झाला होता। रात्री आलेल्या महापुराने बेसावत झोपलेल्या नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली। डोळ्यासमोरच घरांसह परिवारातील सदस्य आणि आपला संसार वाहून जाताना पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर ओढावला होता। या महापुराने 14 निष्पापांचे बळी घेतले। महापूर ओसरल्यानंतर दिग्रसला अनेक नेते पुढाऱ्यांनी भेटी दिल्या, मदतीचे आश्वासनही दिले, प्रशासनाने तात्पुरती राहण्याची व्यवस्था देखील केली। मात्र आज 14 वर्षे झाली तरी पूरग्रस्त त्याच वेदना घेऊन बसत आहे। भांड्या गेले, शॉपिंग गेले, काहीच राहिलं नाही भावा, काहीच राहिलं नाही, एक गिलास राहिलं नाही, काय करता। नऊ जुलैचा तो दिवस उजाडला की नागरिकांच्या अंगावर आजही शहारे येतात। आप्तसोक्यांचे डोळे अश्रूंनी पाणावतात, मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यातील महापूर कुणालाही दिसत नाही। घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर अनेक कुटुंब झोपडीवजा कोणतीही सुविधा नसलेल्या घरात राहतात। प्रशासनाचे उंबरठे झिजवून झिजवून पूरग्रस्त थकले। प्रत्येक वेळी घरकुल पूर्ण झालं की हक्काचं घर मिळेल असे आश्वासन दिलं जातं। येथील भवानी टेकडी परिसरात 400 घरकुलांचं बांधकाम सुरू झालं आहे। काही प्रमाणात तेथील घरं पूर्णत्वास पण आली, मात्र त्या घरकुलांची छत पावसात गळत असल्यानं त्या घरात कसं राहावं हा प्रश्न उपस्थित झाला आहे। पूरग्रस्तांच्या मागणीसाठी कित्येकदा गजानन हाडके यांच्या नेतृत्वात नगर परिषद तहसील कार्यालयावर आंदोलने केली, निदर्शने केली, अनेकदा पूरग्रस्तांसह मोर्चे नेले। प्रशासनानं येथे न ऐकल्यानं मुंबईत मंत्रालयासमोर आझाद मैदानात सुद्धा उपोषण केलं। तेव्हा नगररचना विभागाच्या उपसचिवांनी लेखी आश्वासन दिल्यानं उपोषण मागे घेण्यात आलं होतं। 2 वर्षापूर्वी 16 ऑगस्ट 2018 धावंडेला आलेल्या महापुरात सुद्धा या पूरग्रस्तांच्या घरात पाणी शिरलं होतं। तेव्हा गजानन हाडके यांनी सर्व पूरग्रस्तांसह दिग्रस तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। तेव्हा तत्कालीन राज्यमंत्री यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांच्या पूर्तीसह पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र अद्यापही पुनर्वसनासाठी कुठल्याच हालचाली होताना दिसत नाहीत, त्यामुळे आता नागपूर उच्च न्यायालयात दाद मागणार असून पुनर्वसन केल्याशिवाय तसेच घरकुलामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कार्यवाही केल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचं गजानन हाडके म्हणाले। याचाच पाठपुरावा म्हणून मी स्वतः माननीय दिग्रस नगरपरिषदवर मोर्चा नेला, तिथे ठिय्या आंदोलन केले, त्यानंतर त्याचा काही फरक पडला नाही। त्यानंतर तहसील कार्यालयावर 2018 जो पूर आला, तहसील कार्यालयावर सुद्धा 2 दिवस ठिय्या आंदोलन केले, त्यामध्ये मंत्रिमहोदयांनी शब्द दिलेत, शब्दानुसार आम्ही त्यातील ठिय्या आंदोलन मागे घेतले, परंतु तिथेही शब्द अपुरात राहिला। त्याचाही पर्याय म्हणून आम्ही आझाद मैदान मुंबई येथे मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन केले, तिथे पण उपोषणासाठी बसलो, परंतु तेथील सचिवांनी लेखी आश्वासन दिले, ते लेखी आश्वासन देऊनसुद्धा आज 2 वर्ष झाले, एक तिळाच्या काडी एवढंसुद्धा काम याच्यात झालेलं नाही। यावरून दिसून येते की शासन किती डिम्म आहे। 9 जुलैच्या त्या महापुरात दिग्रसच्या निर्मला बहुरकर यांचा परिवार सुद्धा वाहून गेला होता। तेव्हापासून त्या एकट्याच राहत होत्या। मोडक्या झोपडीत राहणाऱ्या निर्मला बहुरकर यांना घरकुलाची प्रतीक्षा लागून होती। घरकुल मिळेल मिळेल म्हणता म्हणता त्यांचं नुकतंच 2 महिन्याआधी निधन झालं आणि त्या 65 वर्षीय म्हाताऱ्या निर्मलाबाईची घरकुलाची अपेक्षा अधुरीच राहिली। यांच्याप्रमाणेच घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांपैकी अनेक जणांचं निधन झालं तर अनेक जण कंटाळून गाव सोडून निघून गेले। भगवान श्रीरामसुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगून परत आले होते, मात्र 9 जुलैच्या त्या काळ्या रात्रीच्या घटनेला वनवासापेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा
त्या पूरग्रस्तांना अद्यापही न्याय मिळालेला नाही। मावशी होती तिला सुद्धा अशीच आशा होती का माझ्या मुलांना घर भेटावं अशी आशा होती। ती शेवटी मरण पावली बिचारी, पण तिला काही घराची आशा भेटली नाही। कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाने आता तरी या पूरग्रस्तांच्या वेदना समजून त्या 952 घरकुलांचा प्रश्न मार्गी लावून पूरग्रस्तांना न्याय द्यावा। सुरेश शिर्डे, अफजल खान यांच्यासह मी ऋषिकेश शिराज, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांची पुढील अपडेट घेण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।